मी निरंजन रवींद्र जाधव आज मी महाराष्ट्र दिन याबद्दल भाषण करीत आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आपण हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आज आपण हा दिवस साधेपणाने साजरे करणार आहोत. महाराष्ट्राचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी व इतिहासकारांनी करून ठेवले आहेत. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करताना राम गणेश गडकरी यांनी मंगला देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्याही देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेक राजकारणी पत्रकार लेखक व विचारवंतांनी सहभाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी एकूण 106 जणांनी बलिदान दिले. संयुक्त महाराष्ट्र स्थापन करताना व्यासपीठ असावे म्हणून महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. एस एम जोशी आचार्य अत्रे प्रबोधनकर ठाकरे इत्यादी महत्त्वाच्या व्यक्तींना संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी यांनी मोलाचे योगदान दिले म्हणून आम्ही यांचे सदैव ऋणी राहू. वसंत बापट यांनी आपल्या खालील ओळींनी महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सहेकडा भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सहेकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनांत पूजिन रायगडा मनांत पूजिन रायगडा अशा ओळी म्हटलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या मातीने अनेक वीर विचारवंत व खेळाडू यांना जन्म दिला आहे. उदाहरण श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर ह्यासारख्या व्यक्तींना जन्म दिला आहे. जेव्हा महाराष्ट्र अंतकरणातून गरजतो तेव्हा सारे जग ऐकत असतं. यंदा महाराष्ट्र गरजला आणि म्हणाला चला कोरोनाला हरवूया. महाराष्ट्र ही देशातील शक्ती आहे. महाराष्ट्र ही देशातील ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची प्रशंसा नंबर 1 भाषणातून सांगितली आहे. राज्यातील जर 12 कोटी जणांनी आपले हिडन टॅलेंट दाखवले तर जग आपल्या समोर सलाम करेल. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.